हाय मित्रांनो, आज आपण स्प्रिंकलरबद्दल शिकणार आहोत. खूप महत्त्वाचं टॉपिक आहे फायरच्या दृष्टीने. ठीक आहे, तो दोस्तों हम आज स्प्रिंकलर के बारे में सीखेंगे. फायर सेफ्टी के अगर दृष्टिकोण से देखेंगे तो बहुत ही इम्पोर्टेंट टॉपिक है ये. एक ऑटोमेटिक फायर एक्सटिंग्विशिंग सिस्टम का हिस्सा है. ठीक है मित्रांनो, आता बघा स्क्रीनवर जसं तुम्हाला दिसतं आहे तर हा पार्ट जो आहे तुम्ही बघितला असेल. एक सेकंड पेन. हा पार्ट जो तुम्ही स्क्रीनवर बघताय ते याला म्हणतात स्प्रिंकलर. याच्याशी तुमचा खूप संबंध आला असेल रेग्युलरली, कारण जर तुम्ही हल्ली कुठेही बघाल मॉल्समध्ये, पार्किंग्समध्ये, इवन आता घरांमध्ये आणि ऑफिसेसमध्ये सुद्धा स्प्रिंकलरचा वापर केला जातो. तर स्प्रिंकलर नेमका आहे काय? तर स्प्रिंकलर आहे एक ऑटोमॅटिक फायर एक्सटिंग्विशिंग सिस्टम. स्प्रिंकलरचा जर शब्दशः अर्थ घेतला आपण, अगर उसको हिंदी या मराठी में समझेंगे तो स्प्रिंकलर का मतलब होता है फवारा. फवारा समझते ना, तो जो पाणी स्प्रे करता है. इन शॉर्ट जो पाणी स्प्रे करतो तो फवारा. ठीक आहे, तर सपोज करा मित्रांनो एक बिल्डिंग आहे. ठीक आहे, एक बिल्डिंग आहे आणि सपोज करा तिथे तुम्ही कामाला आहे. ठीक आहे, तर आता या बिल्डिंगमध्ये जागोजागी एक्सटिंग्विशर बसवलेले आहेत. ठीक आहे, पण विषय असा आहे की तुम्ही अवेलेबल आहात तिथे. ठीक आहे, तुम्ही अवेलेबल आहात आणि आग लागली सडनली इथे फायर झाली. ठीक आहे, तर तुम्ही अवेलेबल होता, तुम्ही एक्सटिंग्विशरचा यूज केला आणि लगेच आग विझवली, दॅट इज फाईन. पण ह्याच्यासाठी तुम्ही तिथे अवेलेबल असणं खूप गरजेचं होतं. ठीक आहे, पण समजा आता हीच आग रात्री लागली, तुम्ही 24 तास तर तुमच्या ऑफिसमध्ये किंवा जी तुम्हाला वास्तू प्रोटेक्ट करायची आहे, जहां कहीं भी आपको फायर से बचाना है चीज़ों को, वहां आप 24 घंटे तो उपलब्ध नहीं रह सकते. आपको भी ड्यूटी का एक लिमिट है. ठीक है, तर समजा तुम्ही रात्रीच्या वेळी आग लागली तर काय कराल? मग तिथे माणसाचं एक लिमिट आहे, माणूस 24 तास ड्यूटी नाही करू शकत. वी आर ह्युमन्स नॉट मशीन. ठीक आहे, आपला एक लिमिट आहे. तर 24 तास काम करते ती मशीन, तर म्हणून फायर स्प्रिंकलर सिस्टमचा शोध लागला. तर फायर स्प्रिंकलर सिस्टम कसा काम करतो ते आपण पुढे व्हिडिओमध्ये बघूया. पण जर स्प्रिंकलरचा शब्दशः अर्थ घेतला तर त्याचा अर्थ होतो फवारा. ठीक आहे, स्प्रिंकलरची थोडक्यात डेफिनेशन दिलेली आहे चित्रामध्ये की इट इज ऑटोमॅटिक सिस्टम ऑफ पाईप्स टू एक्सटिंग्विश फायर बाय वॉटर. द स्प्रिंकलर हेड इसेन्शियली कन्सिस्ट्स ऑफ अ हीट सेन्सिटिव्ह एलिमेंट, आयदर अ फ्युजिबल लिंक ऑर अ ग्लास बल्ब कंटेनिंग हीट एक्सपान्सिबल लिक्विड. म्हणजे काय थोडक्यात, की हा जो स्प्रिंकलर सिस्टम आहे हा पाईपांनी जोडलेला एक स्वयंचलित आग विझवणारं यंत्र आहे, की जे ज्याचा जो स्प्रिंकलर हेड आहे तो आयदर फ्युजिबल लिंकद्वारे जोडलेला असतो किंवा एक हीट सेन्सिटिव्ह लिक्विड. हीट सेन्सिटिव्ह म्हणजे आगीशी जो लगेच रिॲक्ट करतो असा एक लिक्विड आहे त्याच्यामध्ये, ज्याचा जो आहे मर्क्युरी समजा. तर जो टेम्परेचर वाढल्यावरती बल्ब फोडतो थोडक्यात, तर ह्याच्यामध्ये एक बल्ब असतो. तर याची डेफिनेशन बघा, खाली पण दिलेली आहे, स्प्रिंकलर सिस्टम इज अन ॲक्टिव्ह फायर प्रोटेक्शन मेथड. तर ह्या दोन्ही ज्या डेफिनेशन दिलेल्या आहेत वो आप लोग आपकी सुविधा के लिए हिंदी और मराठी में ट्रान्सलेट कर लीजिए. तर ट्रान्सलेट केल्याने काय होईल मित्रांनो, तुम्हाला बेटर पद्धतीने ती समजेल. ठीक आहे, तर आता आपला विषय चाललेला की एक बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंगमध्ये रात्री समजा आग लागली, तर इथे तुम्ही नाही आहेत अवेलेबल, तर इथे समजा फायर स्प्रिंकलर सिस्टम बसवलेला आहे, तर काय होईल? इथे आग लागली तर टेम्परेचर राईज झालं बिल्डिंगमध्ये, तर हे स्प्रिंकलर काम करतील आणि फवारा चालू करतील आणि आगीवरती कंट्रोल घेतील. ठीक आहे, हे बघा, तर थोडक्यात या प्रकारे ते काम करतं. आता थोडं डिटेलमध्ये स्प्रिंकलर सिस्टम काय आहे ते समजून घेऊया. ठीक आहे, तर थोडक्यामध्ये थोडं हिस्ट्री पहिले समजून घेऊया. तर स्प्रिंकलर काय नवीन सिस्टम नाही आहे,
हा ह्याचं शोध लागून ऑलमोस्ट आता 150 वर्ष होत आली. कारण हेनरी एस पार्मले यांनी 1874 मध्ये न्यू हेवन्स मध्ये याचा शोध लावला होता, फर्स्ट टाइम यूज केला होता, म्हणजे ऑलमोस्ट 150 वर्षापूर्वी. ठीक आहे, ही काय नवीन सिस्टम नाही आहे. फक्त कसं आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये प्रोग्रेस होत जाते, अधिकाधिक कार्यक्षम होत जाते, तसंच स्प्रिंकलर सिस्टम अधिकाधिक कार्यक्षम होत गेला. तर तो कसा तो पुढे व्हिडिओमध्ये आपल्याला समजेल. तर बघा, व्हॉट इज फायर स्प्रिंकलर सिस्टम. तर फायर स्प्रिंकलर सिस्टम हे बघा, फायर स्प्रिंकलर सिस्टम इज अ फिक्स फायर फायटिंग सिस्टम. फिक्स म्हणजे हा मुवेबल नाही आहे. जसा आपला फायर एक्सटिंग्विशर असतो, तो तुम्ही एका जागेवरून काढून दुसरीकडे कुठेही आग लागेल तिथे जाऊन तुम्ही वापरू शकता, तसा हा वापरता येत नाही. हा फिक्स सिस्टम आहे, हा छताला फिक्स असणार आहे, हा तिथूनच ऑपरेट करणार, याला तुम्ही मूव्ह करू शकत नाही एका जागेवरून दुसऱ्या जागी. कुठलेही फायर फायटिंग इक्विपमेंट त्यांनी 3 कॅटेगरीमध्ये डिवाईड केलेले आहेत. 1 इज फिक्स्ड, 2 इज पोर्टेबल आणि 3 इज मुवेबल. तर फिक्स्डमध्ये एक्स्टिंग्विशर सारखे इक्विपमेंट येतात. एक्स्टिंग्विशर म्हणा, तुमचं होस पाईप सिस्टम म्हणा, तुमचं हायड्रंट सिस्टम म्हणा, हे सगळे फिक्स सिस्टमचा भाग आहेत. पोर्टेबलमध्ये तुमचं फायर एक्स्टिंग्विशर, जे इझिली एक व्यक्ती उचलून दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकतो. ते झाले तुमचे फायर एक्स्टिंग्विशर, किंवा आत्ता जे नवीन आलेत फायरबॉल झालं, इम्पॅक्ट ॲक्टिवेटेड जे पण आहेत ते सगळे आले. तर तिसरी कॅटेगरी आहे मुवेबल. मुवेबल म्हणजे फायर ट्रक, जो तुम्ही मूव करू शकता, पोर्ट नाही करू शकत, मूव करू शकता. ठीक आहे, तर बॅक टू द पॉईंट, दिस इज अन फिक्स्ड फायर फायटिंग सिस्टम, म्हणजे हा एकच जागून काम करेल, हा मुवेबल नाही. ठीक आहे, इट इज अ ऑटोमॅटिक सेन्सिटिव्ह. ठीक आहे, हा ऑटोमॅटिकली काम करणारी गोष्ट आहे, याला तुम्हाला ॲक्टिवेट करावं लागत नाही मॅन्युअली. ठीक आहे, तर काही गोष्ट काही प्रकार आहेत याचे पण स्प्रिंकलरचे, ते मॅन्युअली पण ॲक्टिवेट करू शकता, पण मोस्टली जो कॉमनली यूज होतो दॅट इज ऑटोमॅटिकली ऑपरेटेड. तो तुमची म्हणजे मानवीय हस्तक्षेपाची गरज नाही आहे त्याला. आप इंसान को खुद से उसको चालू करने की ज़रूरत नहीं है, वो हीट के संपर्क में आते ही खुद से काम करना शुरू कर देता है. ठीक है, तो आगे देखते हैं. इट कैन बी इंस्टॉल्ड इन हाई राइज बिल्डिंग इंडस्ट्री, ऑयल गैस इंडस्ट्री, मैन्युफैक्चर इंडस्ट्री, ऑफिसेस, प्रीमाइसेस वेयर देयर इज अ रिस्क ऑफ फायर. जहाँ कहीं भी आग का रिस्क है, वहाँ वहाँ वैसी वैसी बिल्डिंग्स में इसको इस्तेमाल किया जा सकता है. ऐसा इन शॉर्ट हम समझ लेते हैं. व्हाई इट इज़ इम्पॉर्टेंट, तो उन्होंने एक प्रश्न भी किया है हमें वीडियो में कि व्हाई इट इज़ इम्पॉर्टेंट. तो ये इम्पॉर्टेंट क्यों है वो समझते हैं. स्मॉल फायर कैन क्रिएट बिग और डेंजरस फायर इमीजिएटली. स्मॉल फायर कैन बी फिनिश्ड बाई यूजिंग स्प्रिंकलर सिस्टम. तो छोटी आग बड़ी आग का रूप ले सकती है. समझ लो मित्रांनो, एक ठिणगीपासूनच मोठ्या आगीची सुरुवात होते. जर आपण ती छोटे छोटी आगच विझवली, तिच्यावरच कंट्रोल केलं, तर तिचं मोठ्या आगीत रूपांतर होण्यापासून आपण थांबवू शकतो. थोडक्यात, दॅट्स वाय स्प्रिंकलर इज व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, आणि जसं मी आधी व्हिडिओमध्ये सांगितलं की माणसाला लिमिट आहे, मशीनला लिमिट नाही आहे, ती 24 तास काम करू शकते पूर्ण क्षमतेने. ठीक आहे, तर या स्लाईडमध्ये आपल्याला समजतं की कसं काम करतो. ठीक आहे, गरज काय नेमकी स्प्रिंकलरची. तर बघा, आता या व्हिडिओमध्ये हाऊ डज इट वर्क, म्हणजे हे कसं काम करतं ते थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे, आणि कसा दिसतो साधारण. तर बघा, चित्रामध्ये डावीकडच्या चित्रामध्ये आपल्याला दिसतं आहे की साधारण असा दिसतो स्प्रिंकलर. तर ह्याच्या प्रत्येक पार्टला एक नाव आहे. तर जसं वरच्या या छत्रीला म्हणतात डिफ्लेक्टर, या ओव्हरऑल फ्रेमला फ्रेम म्हणतात. आता हा मध्ये जो बल्ब लागला आहे त्याला म्हणतात टेम्परेचर सेन्सिटिव्ह ग्लास बल्ब. आणि ही जी कॅप आहे हिला सीलिंग असेंब्ली म्हणतात. म्हणजे हा बल्ब जर फुटला तर ती सीलिंग असेंब्ली खाली गळून पडते आणि त्यातून पाणी सुरू होतं. ठीक आहे, ओव्हरऑल असं काम करतं. इंग्लिशमध्ये वाचूया. द लिक्विड विद इन द ग्लास ग्लास ट्यूब इज अ मिक्सचर ऑफ alcohol and water or glycerin or water. It is installed in offices, high-rise buildings, oil refineries, etc. ठीक आहे, तर याच्यामध्ये या बल्बमध्ये नेमकं आहे काय, तर अल्कोहोल आणि वॉटरचा मिक्सचर आहे किंवा ग्लिसरीन आणि वॉटरचा मिक्सचर आहे.
तर हा हीट जेव्हा होतो तेव्हा हा बल्ब फुटतो आणि बल्ब फुटला ही कॅप उघडते आणि पाण्याला सुरुवात होते. तर थोडं आपण एक ॲनिमेशनच्या माध्यमातून थोडं समजून घेऊया की नेमका हा स्प्रिंकलर कसा ऑपरेट करतो. तर हा चार स्टेपमध्ये ऑपरेट करतो. फर्स्ट इज फायर स्प्रिंकलर डिटेक्ट हीट, म्हणजे सगळ्यात पहिले तर तो हीट डिटेक्ट करतो, म्हणजे त्याला हीट लागली पाहिजे. दुसरी फायर स्प्रिंकलर डाउज द फायर, म्हणजे काय आग विझवायचा प्रयत्न करतो, ठीक आहे. तिसरा फायर स्प्रिंकलर्स रेज अलार्म, म्हणजे अलार्म्स वाजवतात. अलार्म्स वाजवल्याने काय होतं, ज्या व्यक्ती आगीचा जिला काहीच नॉलेज नाही, जिनी बघितलंच नाही कुठे लागले, माहिती नाही कुठल्या कोपऱ्यात आग लागली, तिच्यापर्यंत पण सूचना पोचते कारण अलार्म वाजायला लागतो. फायर अलार्म वाजला की ते अलर्ट होतात की आग लागली म्हणून, ठीक आहे. त्याच्यानंतर लास्ट स्टेप आहे स्टॉप टू द स्प्रिंकलर स्टॉप स्प्रेडिंग द फायर, दिस इज द फायनल स्टेप. तर अशा चार स्टेपमध्ये हा काम करतो. तर आता बघा ॲनिमेशनच्या माध्यमातून तुम्हाला कळेल की स्प्रिंकलर नेमका कसा ऑपरेट करतो. तर बघा हा छताला स्प्रिंकलर लागला आहे, समजा या टेबलला आग लागली इथे, तर बघा हळूहळू हीट सेन्स केली त्या स्प्रिंकलरने. बघा आता त्याच्यामध्ये कसा तो हीट सेन्स करतो आहे ते पण आपल्याला ॲनिमेशनच्या माध्यमातून थोडंफार दिसतंय. बघा त्याच्यामध्ये जो बल्ब लागला आहे लाल रंगाचा, तो आता हीट सेन्स करायला लागला आहे, म्हणजे त्याच्यापर्यंत उष्णता पोचलेली आहे. तर आता बघा काय होईल, त्या बल्बमध्ये प्रक्रिया व्हायला लागली आणि आता त्याचं टेम्परेचर वाढायला लागलं. आता बघा हा बल्ब आपोआप फुटतो, म्हणजे जसं टेम्परेचर राईज होईल तसा तो स्प्रिंकलर हेडचा बल्ब फुटतो. तर बघा त्याचे काय काय त्याच्यामध्ये प्रकार आहेत ते पण आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहेत. ग्लास बल्ब आहे, प्लग वगैरे जे आपण चित्रामध्ये बघितले ते. आता बघा हीट पोचली त्या बल्बपर्यंत आणि आता तो बल्ब हीटच्या प्रेशरमुळे फुटेल आणि पाणी बाहेर येईल. तर बघा पाणी बाहेर आलं, त्या डिफ्लेक्टरवर पडल्यामुळे ते पाणी पसरलं. तर आता पसरल्यामुळे काय झालं, पाण्याने जास्त एरिया कव्हर केला. तर नळाने जसं सरळ पाणी पडतं ते एका जागेवर पडतं, पण डिफ्लेक्टरमुळे काय होतं ते जास्त एरियामध्ये पडतं आणि एक वलय तयार होतं. तर अशा पद्धतीने स्प्रिंकलर ऑपरेट करतो थोडक्यामध्ये, ठीक आहे. तर पुन्हा एकदा थोडं बघूया की हा किती टेम्परेचरला, तर लाल बल्ब जो असतो तो ऑरेंज बल्ब जो असतो तो 57 डिग्रीला बस्ट होतो, लाल बल्ब जो असतो तो 68 डिग्रीला बस्ट होतो आणि येलो बल्ब जो असतो तो 79 डिग्रीला बस्ट होतो. असं पुढे ग्रीनवाला 93, असं ह्याचं टेम्परेचर सेन्सिटिव्हिटीनुसार त्या बल्बची रचना केलेली. आता तुम्ही बोलाल वेगळे वेगळे बल्ब का दिलेत, तर याच्यामागे पण कारण आहे मित्रांनो. समजा आता ही टेक्नॉलॉजी मुळात आली आपल्याला बाह्य देशातून, म्हणजे वेस्टर्न कल्चर आहे हा, तर हे आपल्याला युरोप अमेरिकेतून आलं आहे आपल्याकडे, ठीक आहे. तर तिकडे थंड प्रदेश आहे तर त्यांना 57 डिग्री टेम्परेचर साधारण खूप झालं, ठीक आहे. पण आपल्याकडे टेम्परेचर खूप जास्त आहे. आता तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा एकदा बघितलं की कसं तो स्प्रिंकलर काम करतो आणि पाणी कसं त्या डिफ्लेक्टरनी सगळीकडे पसरतं, ठीक आहे. आता बघा थोडं पाईप ड्राय पाईप सिस्टमबद्दल पण त्यांनी सांगितलं, वेट पाईप सिस्टमबद्दल पण सांगितलं, ते आपण पुढे शिकणारच आहोत व्हिडिओमध्ये की ड्राय पाईप सिस्टम नेमकं काय असतं आणि वेट पाईप सिस्टम नेमकं काय असतं, ठीक आहे. तर बघा पाईपची रचना कशी असते, जो साधारण स्प्रिंकलरची माउंटिंग म्हणजेच त्याची स्थिती, त्याची जागा कुठे असते, हे सगळं आपल्याला या व्हिडिओतून दिसतंय. आता बघा इथे आग लागली आहे. आता हा प्री ॲक्शन सिस्टमचा डेमो आहे. इथे बघा त्यांनी स्मोक डिटेक्टर लावलेले आहेत छताला, तर स्मोक डिटेक्टरपर्यंत धूर पोचला आहे आणि आता स्मोक डिटेक्टरला कळलं की आग लागली, बरोबर. तर आता कन्सील्ड स्प्रिंकलर बाहेर आले आणि त्यांनी आग विझवली, ठीक आहे. इथे बघा नो होम विथ फायर स्प्रिंकलर आणि होम विथ फायर स्प्रिंकलर दोघांमध्ये फरक बघा. तर ज्या घरांमध्ये स्प्रिंकलर नाही आहे तिथे बघा परिस्थिती आणि ज्या घरांमध्ये स्प्रिंकलर आहे तिथे परिस्थिती बघा. ज्या घरांमध्ये स्प्रिंकलर आहे त्यांची आग आटोक्यात आलेली आहे आणि बघा जिथे आग जिथे स्प्रिंकलर नाही आहेत तिथे 1 ते 2 मिनिटामध्ये आग बघा किती झपाट्याने वाढते. अजून 2 मिनटंसुद्धा कम्प्लीट झाले नाही आणि वरती जिथे स्प्रिंकलर लावलं होतं वरच्या व्हिडिओमध्ये तिथे बघा आग ऑलरेडी विझली आहे, धूर धूर झालं आहे, ठीक आहे. आता हा डिल्यूज स्प्रिंकलर सिस्टम कसा काम करतो ते बघा. इथे बघा पूर्ण आग घरामध्ये पसरलेली आहे, पण जेव्हा डिल्यूज सिस्टम तुम्ही ऑपरेट केला तेव्हा बघा आता दोन्ही चित्रांमध्ये तुम्हाला कळतंय की विथ फायर स्प्रिंकलर विदाउट फायर स्प्रिंकलर किती फरक पडतो.
तर स्टे सेफ, पुन्हा एकदा व्हिडिओतून सांगता येते, ठीक आहे. तर कॉमनली जो सगळ्या घरांमध्ये स्प्रिंकलर यूज होतो तो साधारण असा दिसतो, छताला लागलेला दिसतोय तुम्हाला. याला रेसिस्ट सिस्टमसुद्धा म्हणतात, कारण याला बघा वरती ही जी कॅप आहे छताला लागलेली, हा रेसिस्ट स्प्रिंकलर हेड आहे. दिसायला जरा छान दिसते ती कॅप, बाकी काही नाही आहे, बाकी सगळ्या स्प्रिंकलरमध्ये वेगळा काही फरक नाही, फक्त याला वरती ही कॅप असली की समजायचं हा रिसेस सिस्टम, ठीक आहे. बाकी ओव्हरऑल बाकीचं स्ट्रक्चर सगळं सेम आहे, ठीक आहे. तर हा सगळ्यात जास्त तुमच्या नजरेला पडेल जर तुम्हाला एकदम इझिली कुठे बघायचा असेल, तर तुम्ही जर डीमार्टला रेग्युलरली जात असाल तर तुमच्या दृष्टीला पडेल वरती छताला लागलेले असतात स्प्रिंकलर्स, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट स्लाइडमध्ये बघूया. तर जगामध्ये जेव्हा सुरुवात झाली स्प्रिंकलर्सची तेव्हा बल्ब टाईप स्प्रिंकलर नव्हते, जसे आज तुम्ही बघताय इकडे, तर तेव्हा फ्युजिबल सॉल्डर लिंक टाईप स्प्रिंकलर हेड नावाचा स्प्रिंकलर वापरला जायचा. तर हा स्प्रिंकलर नेमका कसा काम करतो ते आता जरा समजून घेऊ. बघा चित्राच्या माध्यमातून दाखवलेलं आहे आपल्याला की इथे हा जो मेल लिव्हर आणि रोलर की फिमेल लिव्हर, मेल लिव्हर, हे जे दोन लिव्हर दिसत आहेत तुम्हाला, तर हे दोन्ही लिव्हर आहेत हे आपापसात असे चिटकलेले असायचे. तर हे चिटकलेले कसे असायचे, तर तुम्ही कधी टी व्ही रिपेअरिंगच्या दुकानात वगैरे गेला असाल तर तिकडे एक व्यक्ती बघा सॉल्डर आयर्नवरती शिसं किंवा लिड नावाचं एक मेटल घेतो, जो इझिली मेल्ट होतो असं मेटल घेतो आणि तो सॉल्डर करत असतो. इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा जो सर्किट बोर्ड असतो त्याला सॉल्डर करत असतो. तर तो जो सॉल्डर गम आहे किंवा त्याला शिसं लिड म्हणतो आपण, तर त्या सॉल्डरिंग आयननी जो चिटकवला जातो ते शिसं तुम्ही बघा इझिली मेल्ट होतं गरम झालं, तर ते शिसं याच्यामध्ये वापरलं जातं जायचं, इट इज अन हिस्ट्री नाव. तर ते वापरलं जायचं फ्युजिबल लिंक सॉल्डरमध्ये आणि ह्या दोघांचं चिटकवलं जायचं, हे दोन्ही लिव्हर आहे आपापसं चिटकवले जायचं. तर व्हायचं काय, समजा जशी गरमी वाढली, जशी रूममध्ये वातावरणात गरमी वाढली, तर हे मधलं मेटल वितळून जायचं आणि हे मेल फिमेल लिव्हर ओपन व्हायचे आणि पाणी सुरू व्हायचं. ही टेक्निक सुरुवातीला वापरली जायची, ठीक आहे. तर बघा त्याच्यानंतर आले हे कॉमनली यूज जे आजही यूज होतात, तर बल्ब टाईप स्प्रिंकलर हेड हे कसे ऑपरेट करतात हे आपण आत्ताच व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं की मध्ये जो हा बल्ब आहे, ठीक आहे, तो फुटतो, ही असेंब्ली सीलिंग कॅप ओपन होते, या इथे जी सीलिंग कॅप आहे ती ओपन होते आणि पाईप या डिफ्लेक्टर अपटून सगळीकडे उडायला सुरुवात होते, ठीक आहे. हा कॉमनली ह्या प्रकारे स्प्रिंकलर हेड काम करतो, जो आजही कॉमनली यूज केला जातो, सगळ्यात जास्त याच स्प्रिंकलर हेडचा वापर केला जातो, ठीक आहे. हे बघा काही स्प्रिंकलर हेडचे टाईप आहेत वेगवेगळे कसे दिसतात. त्याच्यामध्ये सगळ्यात कॉमनली यूज्ड आहे तो हा पेंडंट टाईप. आता पेंडंटचा अर्थच मुळात काय, पेंडुलम, झुलता, गळ्यामध्ये पेंडंट घालतो आपण, लटकता असतो, तसा हा छताला लटकलेला असतो उलटा, ठीक आहे. तर ह्याला म्हणतात पेंडंट टाईप, हा सगळीकडे कॉमनली यूज होईल. पण काही ठिकाणी बघा तुम्हाला हा सुद्धा दिसेल, दिस इज हॉरिझॉन्टल साईड वॉल, म्हणजे एका ठिकाणी समजा वरती छताला रचना नसेल पाईपिंगची आणि तर साईडच्या भिंतीला असते, साईडच्या भिंतीतून पाणी उडलं जातं. आता समजा एखादी लॉबी आहे जिथे पूर्वी स्प्रिंकलर सिस्टम नव्हती पण आत्ता बसवली आहे, तर मोस्टली साईड वॉलचा वापर केला जातो. साईड वॉल पाणी बघा साईडनी पडू द्या किंवा वरून पडू द्या, आग विझल्याशी आणि तो पूर्ण एरिया आगीचा आगीपासून संरक्षित झाल्याशी कारण, बरोबर. हे दोन प्रकार कॉमनली यूज केले जातात. पण आजकाल व्हर्टिकल साईड वॉल नावाचा जो प्रकार आहे तो पण तुम्हाला कॉमनली कंपनीजमध्ये वगैरे दिसेल, किंवा जिथे बीम्स असतील, बीम समजते ना, बीम असतात ना RCCच्या, तिथे दिसतील. कारण कसं असतं, दोन बीमच्या मध्ये सपोज करा आता दोन बीम आहेत, ठीक आहे, दोन बीम आहेत आणि पाईप असा गेला आहे, तर हा जो एरिया आहे मधला तो ॲड्रेस नाही होत, म्हणजे तिथपर्यंत पाणी उडत नाही, त्यामुळे तिथे धूर भरतो, ठीक आहे. तर हे अवॉइड करण्यासाठी आता काय करतात, तर एक सेकंड, तो अवॉइड करण्यासाठी आता काय करतात, तर या एरियामध्ये आहे ना असा लावून इथे स्प्रिंकलर लावला जातो, जेणेकरून पाणी असं पडतं, तो बीमचा मधला एरिया जो आहे तो सुद्धा कव्हर करण्यात येतो. तर त्याच्यासाठी व्हर्टिकल व्हर्टिकल साईड वॉल किंवा नॉर्मल जे अपराईटवाले आहेत ते वापरले जातात, ठीक आहे, कन्व्हेन्शनलवाले पण वापरले जातात. आणि आता तुम्ही बघताय रिसेस, मगाशी आपण चित्रात बघितला, इट इज नथिंग
बट यू कॅन कॉल इट एज एन बोलतात ना, बघते ही जी कॅप आहे ती दिसायला बरी दिसते. हा स्प्रिंकलर जरा पाईपाला कनेक्टेड असतो, हा नॉर्मलवाला स्प्रिंकलर, त्यामुळे दिसायला जरा थोडं हे दिसतं. पण समजा काही लोक फक्त सिक्युरिटीचा विचार करतात, काही लोक घराच्या सौंदर्याचा, ऑफिसच्या सौंदर्याचा पण विचार करतात, तर त्या लोक ते लोक मोस्टली रेसिस्टवाला प्रेफर करतात, कारण तो दिसायला जरा बरा दिसतो. ठीक आहे, तर त्याच्यानंतर आहेत कन्सील्ड पेंडंट. हे दिसत कन्सील्डवाले, आता हा हॉरिझॉन्टल कन्सील्डवाला. तर सपोज करा, एक उदाहरण देतो, एखाद्या श्रीमंत माणसाने घर बांधलं, ठीक आहे, तर तो आता एवढा खर्च करणार घरावरती, तर तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की कन्सील्डवाला त्यांनी बसवला होता. ठीक आहे, हीट वाढली घरामध्ये तर कन्सील्ड कॅप आहे ही गळून पडेल आणि वरून स्प्रिंकलर चालू आहे. ठीक आहे, तर दिसायला, कारण काय आग रोज लागणारी घटना नाही, इट्स वन्स इन अ ब्लू मून. खूपच वाईट परिस्थिती असेल कधी आग लागली तरच, नाहीतर इतर वेळी तो स्प्रिंकलर सगळ्यांना दिसत राहणार. तर तो अवॉइड करण्यासाठी कन्सील्ड पेंडंट सिस्टम बसवली जाते, विच इज बोलतो ना लुकचा भाग आहे, की तुम्हाला तुमचं घर कसं दिसावं याची खूप जास्त चिंता असेल आणि सिक्युरिटी पण हवी आणि घर पण दिसायला चांगलं हवं, तरच लोक एवढा खर्च करतात साधारण, नाहीतर जनरली एवढा खर्च कोण करत नाही. ठीक आहे, तर चार मुख्य प्रकार सगळीकडे जे तुम्हाला कॉमनली यूज होतील, दॅट इज पेंडंट, अपराईट, साईड वॉल आणि कन्सील्ड. ठीक आहे, या स्लाईडमधून मला वाटते तुम्हाला पेंडंट हेड काय प्रकार असतो तो कळला असेल. ठीक आहे, मुव्हिंग टू द नेक्स्ट स्लाईड. आता इथे बघा डिटेलमध्ये त्यांचे सगळे पार्ट आणि त्या हीट सेन्सिटिव्हिटीनुसार कलर कोडिंग दिलेली आहे त्या बल्बची, कुठल्या, या टेम्परेचर सेन्सिटिव्ह ग्लास बल्बची. ठीक आहे, तर या चित्रामध्ये तुम्हाला एकदम स्पष्टपणे दिसतंय की मुख्य पार्ट काय. तर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे ही फ्रेम ओवरऑल सगळी. ठीक आहे, ही फ्रेम जिच्यामध्ये हा बल्ब, सीलिंग असेंब्ली दोन्ही गोष्टी असतात. तर ही सीलिंग असेंब्ली आहे इथे चित्रामध्ये तुम्हाला दिसते ती, आणि ही छत्री ही आहे डिफ्लेक्टर. तर हा बल्ब जर बस्ट झाला तर ही कॅप गळून पडते आणि पाणी पूर्ण प्रेशरने, पाणी पूर्ण प्रेशरने इथून ह्या डिफ्लेक्टरवर पडतं आणि डिफ्लेक्टरवरून चारी दिशेनं उडतं. साधारण 3-3.5 फूट किंवा 1.5 मीटर 2 मीटरपर्यंतचा एरिया कव्हर करतो. आता बल्बमध्ये पण दोन प्रकार बघा, एक आहे क्विक रिस्पॉन्स. कसा आहे क्विक रिस्पॉन्स, जो लगेच रिस्पॉन्ड करतो, तो किती आहे, फक्त 3 mmचा आहे. किती आहे, फक्त 3 mm. जसा बल्ब आहे, हा बल्ब आहे, त्याची जो ग्लास आहे तो फक्त 3 mm जाडीचा आहे. म्हणजे कसा, तो नॉर्मल बल्बपेक्षा लवकर बस्ट होईल, कारण तो 3 mmचा आहे, त्याची जाडी कमी आहे. दुसरा आहे 5 mmचा, हा याचा रिस्पॉन्स टाईम 3 mmपेक्षा थोडा जास्त असेल, कारण दोघांच्या थिकनेसमध्ये फरक आहे. कळालं, 3 mmचा लवकर फुटेल, 5 mmचा थोडा लेट फुटेल. इन द सेन्स एक जास्त नाही, एक 5-10 सेकंड डिले होईल, त्याच्याहून जास्त नाही. ठीक आहे, तर हा कलर कोडिंगचा जो चार्ट आहे तो नीट बाहेर करा, तोंडपाठ पाहिजे तुम्हाला इंटरव्ह्यूजला. मोस्टली हा कॉमन प्रश्न आहे जो इंटरव्ह्यूजमध्ये विचारला जातो. ठीक आहे, नेक्स्ट स्लाइड बघूया. तर बघा, टाईप्स ऑफ फायर स्प्रिंकलर सिस्टम, डिफरंट टाईप्स ऑफ फायर स्प्रिंकलर सिस्टम डिपेंडिंग अपॉन ॲटमॉस्फिरिक टेम्परेचर, डिफरंट कलर कोड ऑफ ग्लास ट्यूब अँड ईच कलर कोडिंग हॅव इट्स ओन मीनिंग. ठीक आहे, तर थोडक्यामध्ये मी परत एकदा सांगतोय की वेगवेगळ्या टेम्परेचरला फुटणाऱ्या बल्बची गरज का लागली, तर ते समजून घ्या पहिले. जसं मी तुम्हाला सांगितलं, इट इज नॉट आर कल्चर, म्हणजे ते आपलं कल्चर नाही आहे, हे आपल्याला बाहेरच्या देशांनी दिलेली एक प्रगतीची खूण आहे. तर हा मुळात जो सिस्टम जिथे शोध लागला युरोपला, अमेरिकेला, तो थंड प्रदेश आहे बऱ्यापैकी. तर त्यांच्या इथे 57 डिग्री इज एक्स्ट्रीम, खूप जास्त आहे त्यांच्यासाठी 57 डिग्री हीट म्हणजे. तर आग लागल्यावरच साधारण अशी हीट जनरेट होते त्यांच्याकडे, नॉर्मली एवढी हीट नसते. तर मग त्यांच्या इथे हा प्रिफरेबल होता सिस्टम. ठीक आहे, ऑरेंज बल्ब ते लोक प्रिफर करतात जो 57 डिग्रीला बस्ट होतो, दॅट इज प्रिफरेबल फॉर देम. पण आपल्या इथे तुम्ही बघा, आत्ताच याच उन्हाळ्यामध्ये बघा, 40 डिग्री नॉर्मल टेम्परेचर होतं. ठीक आहे, तर 57 डिग्री पोचायला असं पोचेल, त्यामुळे आपल्या इथे हा सिस्टम फिजिबल नव्हता. तर जे पण ट्रॉपिकल कंट्रीज आहेत, समशीतोष्ण वायू प्रदेश आहे जिथे साधारण टेम्परेचर एक ह्युमिडिटी जास्त आहे, तर अशा प्रदेशासाठी तुम्ही बघाल तर प्रेफरेबली लाल कलरचा बल्ब वापरला जातो जो 68 डिग्रीला बस्ट होतो. म्हणजे
आपल्याकडे टेम्परेचर कुड बी अराउंड फ्रॉम 25 to 50 ऑल्सो. जर तुम्ही दुबईचं वगैरे उदाहरण घ्याल तर दुबईला टेम्परेचर खूप जास्त आहे, 52 डिग्री पण हीट होते दिवसाला कधी कधी. तर तिकडे अशा प्रदेशांमध्ये त्यांनी साधारण 68 डिग्रीला जो बस्ट होईल अशाचा असा स्प्रिंकलर वापरला जातो मोस्टली. ठीक आहे, जसं बघा पुढच्या स्लाईडमध्ये तुम्हाला लगेच कळेल, ऑरेंज बल्ब हा 57 डिग्रीला बस्ट होतो आणि सेम तुम्ही लाल बल्ब बघाल जो कॉमनली इंडियामध्ये सगळीकडे तुम्हाला हाच एक कलर बल्ब यूज दिसेल जो 68 डिग्रीला बस्ट होतो, जो घरांमध्ये आणि ऑफिसेसमध्ये मोस्टली वापरला जातो. बघा इथे चित्रांमध्ये दिलेलं आहे कुठे वापरला जातो ते पण. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा येलो बल्ब जो 79 डिग्रीला बस्ट होतो, पण हा कुठे वापरला जातो, कॉमनली यूज्ड इन किचन स्मॉल वर्कशॉप्स वगैरे वगैरे. आता एखादं वेल्डिंगचं वर्कशॉप आहे तिथे तुम्ही 68 डिग्रीचा दिला तर तो रोज फुटेल ऑलमोस्ट, कारण तिकडे 68 डिग्री टेम्परेचर जाणं कॉमन गोष्ट आहे, कारण त्यांचं हॉटवर्क चालतंय, काम चालतंय तसं, ज्या कामामध्ये हीट इन्वॉल्ड आहे. तर मग उपयोग काय आहे, जो जर तो एक्स्टिंग्युशर वारंवार फुटत राहिला तर ते मेंटेनन्स सगळा प्रकार किती वाढेल, मग ते अवॉइड करण्यासाठी इथे जास्त टेम्परेचरचं म्हणजे 79 डिग्री साधारण वापरले जातात, 79 to almost 93 degrees. आणि इथे कलर पण बघा रिव्हर्स आहे, साधारण ग्रीन म्हणजे कसं धरतो आपण चांगलं, येलो थोडं एक्स्ट्रीम आणि रेड इज द मोस्ट एक्स्ट्रीम, पण इथे उलटी केस आहे. बघा ऑरेंज सगळ्यात कमी टेम्परेचर, रेड त्याच्यानंतर येलो त्याच्यानंतर ग्रीन, इथे ग्राफ थोडा उलटा जातो. त्यामुळे कलर्सनी कन्फ्यूज होऊ नका, कलर्सची तुम्ही टेम्परेचर सेन्सिटिव्हिटी पार्टच करून घ्या. आता या इथे बघा जो ब्लू ग्लास बल्ब आहे तो कॉमनली इंडस्ट्री आणि केमिकल प्लांट्समध्ये यूज करतो, तो 141 डिग्रीला जाऊन बस्ट होतो, पाणीसुद्धा 100 डिग्रीला उकळायला लागतं, वाफ व्हायला लागतं. मग 141 डिग्री म्हणजे हे माणसं इथे काम करू शकत नाही या डिग्रीमध्ये, ऑलरेडी ही डिग्री खूप जास्त आहे. तर समजून घ्या अशी इंडस्ट्री जी खूप हीट जिथे इन्वॉल्ड आहे तिथे हे बसवले जातात. त्याच्यानंतर आहे 182 डिग्री मऊवा कलरचा जो आहे तो कॉमनली यूज इन ऑइल इंडस्ट्री अँड केमिकल प्लांट्स. ठीक आहे, रिफायनरीज भट्ट्या तुम्हाला समजत असतील, भट्ट्या तर भट्ट्यांमध्ये मोस्टली हा यूज होतो असं आपण धरून चालू आहे मोस्टली. तर हे झाले बल्बच्या सेन्सिटिव्हिटीनुसार त्यांचे क्लास, कुठला कलर कुठल्या सेन्सिटिव्हिटीचा आहे, किती डिग्रीला बस्ट होतो हे साधारण तुम्हाला या 3 स्लाइड्समध्ये समजायला पाहिजे, 1, 2 आणि 3. ठीक आहे, याच्यानंतर आपण समजून घेऊ इन्स्टॉलेशन. आता आपण काय समजलं की बाबा स्प्रिंकलर हेड बल्ब फुटतो पाणी येतं एवढंच आपल्याला माहिती आहे, पण ओव्हरऑल एका बिल्डिंगमध्ये हा कसा काम करतो, त्याची रचना काय असते, पाइपिंग कशी असते, पाणी कुठून येतं, ते आपण या चित्रामध्ये आपण समजून घेऊ. ठीक आहे, तर पहिली गोष्ट, इट इज अन ऑटोमॅटिक स्प्रिंकलर सिस्टम. ऑटोमॅटिकचा अर्थ काय, ह्या स्वयंचलित आहे, याला कुठल्याही मानवी हस्तक्षेपाची सध्या तरी गरज नाही. ठीक आहे, तर बघा चित्रामध्ये तुम्हाला दिसतं आहे की पाण्याची टाकी आहे, पाइपिंग सिस्टम आहे, रायझर पाईप्स म्हणतात त्याला, जे बिल्डिंगमध्ये पाणी राईज करून वर पोचवतात त्यांना रायझर सिस्टम म्हणतात. त्याच्यानंतर हे पाईप्स लागलेले आहेत बघा, ते याला स्प्रिंकलर ब्रांचेस म्हणतात, ज्या पाईप्सला स्प्रिंकलर हेड कनेक्टेड असतात त्यांना म्हणतात स्प्रिंकलर ब्रांचेस. त्याच्यानंतर जो पाईप पाणी वाहून नेतो आहे त्या स्प्रिंकलर हेडपर्यंत त्याला रायझर पाईप म्हणतात. ओव्हरऑल सगळ्या पाईप्सला पाइपिंग सिस्टम म्हणतात आणि याला सगळ्या ओव्हरऑल गोष्टीला म्हणतात फायर पाईप पंप असेंब्ली. आता इथे बघा पंपची असेंब्ली कुठे आहे, हे बघा बूस्टर पंप्स लावलेले आहेत, ही पाण्याची टाकी आहे, याला थोडं विस्तृत पद्धतीने शिकूया. तर बघा कंपोनंट्स ऑफ फायर स्प्रिंकलर, नेटवर्क ऑफ पाईपलाईन, हे चित्रामध्ये तुम्हाला दिसतं आहे हे ओव्हरऑल सगळे पाईप्स आहेत, याच्यातून पाणी वाहून स्प्रिंकलर हेडपर्यंत जातं. त्याच्यानंतर हा जो चित्र आहे हे आहे स्प्रिंकलर हेडचं, कसलं स्प्रिंकलर हेडचं. ठीक आहे, तर बघा आता ह्या साधारण पाईपिंग जो सिस्टम असतो स्प्रिंकलर सिस्टम वर्किंग ॲनिमेशनच्या साह्याने आपल्याला समजेल की नॉर्मली कसं काम करतो. ठीक आहे, तर बघा चित्रामध्ये दिसतंय तुम्हाला प्रेशर स्विच आहे, अलार्म चेक वॉल्व आहे, प्रेशर गेज आहे, रिटार्ड चेंबर आहे, अलार्म गॉंग. आता हा जो अलार्म हा गॉंग बेल आहे, गॉंग बेल म्हणजे तुम्ही शाळेची घंटा ऐकली असेल टन करून वाजते, किंवा पूर्वी जे ॲनलॉग घड्याळं होती जी अलार्म क्लॉक्स होते बघा ते असं अशी घंटी वाजायची, वरती घंटी असे त्यातून घंटी अशी वाजायची, ती प्रकारचा गॉंगबेल वाजते ही, जी खूप एक्स्ट्रीम वाजते आणि ऑलमोस्ट सगळ्यांना कळते.
तर ओ एस अँड वाय गेट वॉल, गेट वॉल दिसतोय हा तुम्हाला, हा जो फिरवायचा गेट वॉल दिसतोय तो लॉक केला आहे आणि याला प्रेशर स्विचच्या माध्यमातून मॉनिटर करतो. तर आता थोडं याचं समजून घेऊया. तर हा प्रेशर स्विच काय भानगड आहे माहिती आहे का? हा याच्यामध्ये एक साधारण प्रेशर सेट केला जातो. तर हा प्रेशर काय सेट केला जातो, जेव्हा स्प्रिंकलर हेड फुटतो, हा जो स्प्रिंकलर हेड दिसतोय चित्रामध्ये, हा जर बस झाला, इथे बल्ब बस झाला आणि पाणी यायला सुरुवात झाली याच्यातून, तर पाईपलाईनमध्ये जो पाण्याचा प्रेशर आहे तो आपोआप कमी होतो, तो ड्रॉप होतो. तर हे जे प्रेशर गेज दिसत आहेत आणि हे जे प्रेशर स्विच दिसत आहेत, हे ऑटोमॅटिकली सेट असतात. जसं पाण्याचा प्रेशर ड्रॉप होतो तसं याच्यातून आपोआप पाणी मोटर चालू होते, म्हणजे बूस्टर पंप चालू होतात आणि पाणी ह्या पाईपलाईनमध्ये पुन्हा सोडलं जातं टाकीमधून. का? तर पाण्याचं प्रेशर मेंटेन ठेवलं जातं. समजा जिथे आग लागली आहे तिथे पूर्ण तीव्रतेने पाणी पोचलं पाहिजे याच्यासाठी. आता साधारण आता ही व्हिडिओमध्ये आपण थोडंफार समजून घेऊया. तर बघा, हा ओव्हरऑल पाइपिंग सिस्टम आहे. एक मिनट, ओव्हरऑल हा पाइपिंग सिस्टम आहे. तर बघा, ओ एस व्ही गेट वॉल वगैरे वगैरे जे मी तुम्हाला पार्ट सांगितले तेच पुन्हा व्हिडिओमध्ये रिपीट होत आहेत. तर आता बघा हे कसे त्या वरच्या सगळ्या रायझर पाईप्सनी कनेक्ट होऊन इथे मोटर असेंब्ली दिसते तुम्हाला चित्रामध्ये. प्रेशर स्विच आहे, प्रेशर गेज आहे, बटरफ्लाय वॉल आहे आणि इथे खाली सगळे स्प्रिंकलर हेड लागलेले आहेत छताला. ठीक आहे, हा रेसिस्ट पेंडंट टाईप आहे. आता बघा ओव्हरऑल स्प्रिंकलर सिस्टम इन ॲक्शन म्हणजे कसं काम करतं. आता बघा, पाणी गेलं पाईपातून, प्रेशर हाय आहे म्हणजे आता लाईनमध्ये प्रेशर चांगलं आहे, आता पाणी पूर्ण भरलेलं आहे, आता आग लागली, आता इथे स्प्रिंकलर ऑपरेट करतोय. बघा 60 डिग्री गेला, बल्ब बस झाला, असेंब्ली पडली, पाणी सुरू झालं, तर आता लाईनमधलं प्रेशर ड्रॉप झालं. बघा प्रेशर गेजमध्ये तुम्हाला दिसेल प्रेशर ड्रॉप झालं, तर आता काय होईल, पुन्हा वॉल ओपन झाला आणि फुल प्रेशरनी मोटरच्या साह्याने पाणी पुन्हा पाईपमध्ये सोडलं गेलं. बघा, आणि आता त्याच प्रेशरनी गॉंगबेलसुद्धा वाजायला लागली. एकदा की गॉंगबेल वाजायला लागली की सगळे अलर्ट होतील, आग लागली. याचं दोन्ही काम आहे, एक आग विझवणं आणि दुसरं लोकांना अलर्टसुद्धा केलं जातं. समजलं? तर साधारण असा स्प्रिंकलर ऑपरेट करतो. त्याच्यानंतर बघा कंपोनंट्स म्हणजे याचे पार्ट्स काय आहेत, महत्त्वाचे पार्ट्स काय आहेत ते थोडं समजून घेऊया. तर सगळ्यात महत्त्वाचं काय, वॉटर सप्लाय. ठीक आहे, तर वॉटर मेन, ओव्हरहेड टँक, अंडरग्राउंड टँक विथ पंप, ओपन वॉटर सोर्सेस, फायर वॉटर रिझर्वर वगैरे वगैरे. सगळ्यात महत्त्वाचं काय, पाण्याचा एक सोर्स असणं गरजेचं आहे. म्हणजे मग ते पाण्याच्या टाकीच्या माध्यमातून असू दे, एखाद्या विहिरीतून पाणी घेतलं जाऊ दे डायरेक्टली, किंवा ओपन वॉटर कुठूनही, पाणी असणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर अदर कंपोनंट्स म्हणजे दुसरे भाग कोणते महत्त्वाचे आहेत. तर मेन वॉल, अलार्म गॉंग बेल. गॉंग बेल आता ही चित्रामध्ये पण दिसते तुम्हाला. ही गॉंग बेल का महत्त्वाची आहे, तर ही लोकांना अलर्ट करते. ठीक आहे, समजा 10 माळ्याची बिल्डिंग आहे, 10व्या माळ्यावर आग लागली, तर पहिल्या माळ्यावरच्या लोकांना कळणार कसं, तर फायर अलार्ममुळे की आग लागली आहे म्हणून. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा प्रेशर गेज, म्हणजे हा जो प्रेशर गेज आहे त्याच्यात लाईनमध्ये पाण्याचं प्रेशर ड्रॉप झालं आहे हे कळणार कसं, तर त्या प्रेशर गेजच्या माध्यमातून. प्रेशर गेजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत माहिती त्या मशीनपर्यंत, प्रेशर स्विचपर्यंत माहिती पोचेल की आता आपल्याला प्रेशर डाऊन झालेलं लाईनमध्ये, आपल्याला मोटर सुरू करावी लागेल, जेणेकरून लाईनमधला जो पाण्याचा प्रेशर आहे तो मेंटेन राहिला पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा फ्लो स्विच आहे, टेस्ट वॉल आहे, ड्रेन आहे वगैरे वगैरे एक्सेट्रा. ठीक आहे, तर साधारण हे महत्त्वाचे कंपोनंट्स आहेत जे चित्रामध्ये पण तुम्हाला दिसत आहेत. तर आता टाईप्स, आत्तापर्यंत आपण शिकलो नेमकं बाबा हे काम कसं करतं. तर आता आपल्याला ह्या स्प्रिंकलर पद्धतीचे, टाईप्स ऑफ स्प्रिंकलर सिस्टम म्हणजे सिस्टम जो आहे स्प्रिंकलर सिस्टम, त्याचे टाईप शिकायचे. सगळ्यात मोस्ट इझी जो आपण आत्तापर्यंत शिकतो आहे दॅट इज वेट सिस्टम. ठीक आहे, वेट सिस्टम म्हणजे लाईन जी आहे हिच्यामध्ये पाणी आहे. बरोबर, समजा एखाद्या बिल्डिंगमध्ये इथे खाली टाकी आहे, वरती एक टाकी आहे, या टाकीतून अशी
लाईन आलेली असेल आणि ती लाईन प्रत्येक फ्लोअरला अशी कनेक्टेड असेल. ठीक आहे, बघा चित्रातून, माझं चित्र एवढं चित्रकला एवढी छान नाही आहे पण तुम्हाला समजेल असं मी आशा करतो. तर बघा, ह्या अंडरग्राउंड टँकमधून वरच्या घरा टाकीत पाणी जाईल आणि वरच्या टाकीतून ग्रॅव्हिटीच्या माध्यमातून वेट पाईप सिस्टममधून पाणी जाईल. तर हे पाईप, वेट पाईप सिस्टममध्ये काय, पाणी भरलेलंच असतं पाईपमध्ये. ठीक आहे, पण एक सिम्पल गोष्ट आहे. आता तुम्ही बोलाल वेट सिस्टम जर आहे तर बाकीच्या सिस्टमची गरज काय, ते सांगतो सी मित्रांनो. जसं वेट सिस्टम आपल्या ट्रॉपिकल कंट्रीजसाठी उत्तम सिस्टम आहे, याच्यामध्ये काहीच टेन्शन नाही आहे की हा इझिली वर्क करणार आहे. पण सपोज करा जिथे डिग्री मायनस आहे, म्हणजे साधारण ॲटमॉस्फिअर प्रेशर खूप जास्त आहे, कमी आहे सॉरी, आणि वातावरणाचं टेम्परेचर खूप कमी आहे, म्हणजे मायनसमध्ये, समजा एखाद्या बर्फाळ प्रदेश आहे जसं काश्मीर म्हणा किंवा युरोपियन कंट्रीज आहेत किंवा कॅनडा म्हणा, जिथे बर्फ पडतो, तिथे काय करायचं? मग पाईपातलं पाणी जर फ्रीज झालं, दॅट इज नेक्स्ट टू अ स्टोन, दगडाप्रमाणे होईल, मग तिथे तुमचा हा सिस्टम पूर्ण कोलमडून पडतो, काहीच उपयोग नाही आहे स्प्रिंकलर सिस्टमचा. मग काय करणार? मग तिथे अस्तित्वात आली ड्राय सिस्टम. तर आता ड्राय सिस्टम काय आहे पहिले समजून घ्या. बघा चित्राच्या माध्यमातून तुम्हाला दोन्ही सिस्टम इथे दिसत आहेत. वेट सिस्टम म्हणजे काय, तर पाणी बघा पाईपात भरलेलं आहे पूर्ण आणि ते स्प्रिंकलर हेडपर्यंत पोचलेलं आहे पाणी. बरोबर, हे ब्लू कलरचं जे दिसतंय ते पाणी आहे. इथे नॉर्मल आहे, हा स्प्रिंकलर ओपन झाला की पाणी उडणार बाहेर, एकदम सिम्पल. ठीक आहे, पण ड्राय सिस्टममध्ये काय, पाणी तुम्ही पाईपात ठेवू शकत नाही कारण ते फ्रीज होऊन त्याचा बर्फ होईल. मग ते काय करतात, ह्या कंप्रेस्ड वॉटर टँकमध्ये पाणी असतं जी जमिनीखाली असते मोस्टली, जेणेकरून तिचं टेम्परेचर मेंटेन राहील आणि पाणी द्रव स्वरूपात राहील, तो ठोस नाही म्हणजे बर्फ नाही म्हणणार. बरोबर, तर इथे बघा ह्या टँकमध्ये पाणी आहे आणि इथे जो दिसतोय एक वॉल बसवलेला आहे. बघा या इथे एक वॉल बसवलेला आहे, ड्राय अलार्म वॉल स्टेशन. तर हा काय करतो, इथे जे स्प्रिंकलर हेड बसवले इथपर्यंत हा जो लाईन आहे जी ड्राय लाईन दिसते, हिच्यामध्ये हवा आहे. काय आहे? हवा, एअर प्रेशर आहे, एअर प्रेशर. इथे पाणी नसून हवा आहे आणि हा पूर्ण दबाव त्या वॉलवरती बनवून ठेवतो. तर आता समजून घ्या, इथे वॉल आहे, या बाजूने या वॉलच्या याला हवेचा प्रेशर आहे, या बाजूने पाण्याचा प्रेशर आहे. बरोबर, तर आता समजून घ्या दोन्ही प्रेशरने तो मधोमध आहे. तर जेव्हा स्प्रिंकलर इथे इथे आग लागली, सपोज करा इथे आग लागली आणि हे वॉल हे जे स्प्रिंकलर हेड आहे त्याच्यातला बल्ब फुटला, तर काय होईल, यातली हवा बाहेर निघेल मित्रांनो, हवा रिलीज होईल. हवा रिलीज झाल्याने काय होईल माहिती आहे का, हा वॉल आहे त्याच्यातला वॉल मधोमध आहे, आता या साईडनी त्याला हवेने बंद केलं होतं पण हवा निघून गेल्यामुळे काय आला, पाणी भारी पडलं, तर हा वॉल उघडला. वॉल उघडल्यामुळे काय होईल, हे पाणी स्प्रिंकलर हेडच्या माध्यमातून पुन्हा बाहेर निघेल प्रेशरने. कळालं? तर ड्राय सिस्टम अशी ऑपरेट करते, पाईपात पाणी नसल्या कारणाने त्याचं बर्फ होऊ शकत नाही, पाणी आहे अंडरग्राऊंड टँकमध्ये, जे जेव्हा गरज लागेल, जेव्हा पाईप सिस्टम ओपन होईल, लाईन ओपन होईल, तेव्हाच फक्त पाण्याचा मारा करेल. समजलं? हे अंतर आहे तुमचं वेट आणि ड्राय दोन्ही सिस्टममध्ये. ठीक आहे, तर दोन्ही सिस्टम तुम्ही बघितले. साधारण बघा स्प्रिंकलर सिस्टम असं ऑपरेट करते, एअर प्रेशर जो लाल दिसतंय पाईपामध्ये ड्रायमध्ये, असं जे लाल स्वरूपात दिसतंय तो सगळा एअर प्रेशर आहे आणि ब्लू जे दिसतंय ते पाणी. ठीक आहे, तर असा ड्राय स्प्रिंकलर सिस्टम साधारण असा चालतो. ठीक आहे, बघा जनरल स्प्रिंकलर सिस्टम दिलेलं आहे इथे कसा चालतो. तर हा जनरल स्प्रिंकलर सिस्टम पण बघा त्यांनी इथे मशीन ऑपरेटेड आहे, म्हणजे कंट्रोल कॅबिनेट आहे त्याला, हा ऑटोमॅटिक सिस्टम आहे. हा तुमचा इथे चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे फायर प्रोटेक्शन कंट्रोल पॅनलद्वारे ऑपरेट होतो. याला धूर किंवा स्मोक डिटेक्टरनी जर धूर पकडला, इलेक्ट्रॉनिक फायर डिटेक्टर आहेत बघा इथे, त्यांनी जर आग सेन्स केली तरच ते ऑपरेट होणार. बघा इथे दोन पद्धतीने त्याला पॉवर दिलेली आहे, एक म्हणजे तुमचा इलेक्ट्रिसिटी आणि दोन इथे तुम्ही बघताय स्प्रिंकलर पंप आहे जो प्रेशर मेंटेन करेल लाईनमध्ये. इथे कंप्रेसर युनिट आहे, इथे प्रेशरायझिंग पंप आहे, फीडिंग पंप ज्याला म्हणतो आपण. इथे सगळं या चित्रामध्ये तुम्हाला सगळं विस्तृतपणे दिलेलं आहे. ठीक आहे, आता आपण पुढच्या चित्राकडे जाऊया. तर ह्या तीन प्रकारांमध्ये वेट, ड्राय आणि तिसरा आहे प्री ॲक्शन सिस्टम. तर ही जी प्री ॲक्शन सिस्टम आहे ती पूर्णपणे इलेक्ट्रॉनिकली कंट्रोल्ड असते,
हिच्यामध्ये बघा तुम्ही चित्रामध्ये जसं दाखवलं आहे फायर डिटेक्शन सिस्टम असते पहिली, त्याच्यामध्ये पण तीन प्रकार आहेत, प्रिॲक्शनमध्ये तीन प्रकार. पहिला प्रकार आहे नॉन इंटरलॉक प्रिॲक्शन सिस्टम, तर याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं इंटरलॉक सिस्टम नाही आहे. बघा इथे जसं डिटेक्टरनी हीट डिटेक्ट केली हा सिस्टम ऑटोमॅटिकली सुरू होईल. दुसरा आहे सिंगल इंटरलॉक सिस्टम, म्हणजे इथे डिटेक्टर आहे आणि याला मॅन्युअलीसुद्धा ऑपरेट करू शकतो. बघा रिलीज पॅनल दिलेला आहे इथे, हा रिलीज पॅनल ऑपरेट झाला की हा प्रिॲक्शन सिस्टम चालू होतो. तिसरा आहे डबल, म्हणजे इथे दोन्ही ॲट अ टाईम ऑपरेट होतात. इथे फायर डिटेक्शन सिस्टम पण आहे, इथे रिलीज पॅनल पण आहे, दोन्ही ॲट अ टाईम जर काम केलं. रिलीज पॅनल म्हणजे काय असतं, या इथे पाण्याच्या प्रेशरनी हा वॉल बंद आहे. बघा जर इथून पाणी निघून गेलं तर हा वॉल वरती ओपन होईल आणि हा वॉल ओपन होईल आणि पाणी एंटर करेल. ठीक आहे, हे दोन सिस्टम वेगळे आहेत. तर तिसरा महत्त्वाचा सिस्टम आहे डिल्यूज सिस्टम. तर हा डिल्यूज सिस्टम, याच्यामध्ये जो बसवलेला डिल्यूज वॉल आहे त्याच्यामुळे याला डिल्यूज सिस्टम म्हणतात. तर हा डिल्यूज वॉल करतो काय, तर याचे तुम्ही बघा जे स्प्रिंकलर आहेत ते ओपन टाईप आहेत, याच्यामध्ये ना बल्ब आहे ना फ्युजिबल सॉल्डर लिंक आहे, काहीच नाही आहे. बघा हा स्पेस जो आहे ओपन आहे, म्हणजे या लाईनमध्ये पाणी पण नसतं. पाईप्स जे असतात पाईपांमध्ये पाणी पण नसतं, हवा पण नसते, हे रिकामे पाईप असतात. ह्याचं सगळं ऑपरेशन चालतं ते ह्या वॉलमध्ये. आता इथे जो दिसतं आहे तुम्हाला, हा जो पाण्याचा प्रेशर नाही, हा वॉल बंद आहे. या लाईनमधलं जर प्रेशर निघून गेलं तर काय होईल, हा वॉल आपोआप ओपन होईल आणि हा वॉल पण ओपन होईल इंटरलॉक नसल्यामुळे, आणि हे पाणी या दिशेने व्हायला लागेल आणि स्प्रिंकलर हेडकडे जाऊन फवारणी सुरू करेल, म्हणजे या इथून. बघा ठीक आहे, तर हा सिस्टम असा काम करतो. इथे खूप जास्त आग लागण्याची शक्यता असते अशाच ठिकाणी डिल्यूज सिस्टम बसवला जातो जनरली कंपनीजमध्ये. बघा चित्राच्या माध्यमातून तुम्हाला दिसेल की हा डिल्यूज सिस्टम कसा काम करतो. साधारणतः व्हिडिओ बघा, बघा तर हे स्प्रिंकलर्स असतात ओपन टाईप. ठीक आहे, नोझल टेम्परेचर एलिमेंट, तर बघा चित्रामध्ये दाखवलंय तसं की हा एरिया एअर प्रेशरनी बंद असतो. ठीक आहे, या दिशेने पाणी येत असतं आणि बघा इथे या लाईनमध्ये प्रेशर असल्यामुळे, पाण्याचा प्रेशर असल्यामुळे पाण्याच्या प्रेशरने हा वॉल बंद आहे. जर हा प्रेशर निघून गेला तर हा वॉल ओपन होईल. जसं आता चित्रामध्ये तुम्ही पुढे बघाल की तिथे पाणी आहे. बघा तर हे पाणी आणि ह्या इथून पाणी आहे या एरियामध्ये, जे या एरियामध्ये नाही गेलं पाहिजे. या एरियामध्ये गेलं तर ते स्प्रिंकलर हेडपर्यंत पोहोचेल. तर या प्रेशर, या पाण्याच्या प्रेशरमुळे हा वॉल बंद आहे. तर जर समजा हा वॉल जर ओपन झाला तर हे दोन्ही वॉल ओपन होतील आणि पाणी एंटर करेल या एरियामध्ये. ठीक आहे, तर आता ते पण आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दिसेल आता. ठीक आहे, तर बघा आता इथे ओपन स्वरूपात दाखवलेलं आहे, पाण्याचं प्रेशर नसल्यामुळे हा वॉल ओपन झाला आहे. त्यामुळे हा पण क्लॅपर पण ओपन आहे आणि डिलीज वॉल कवर पण ओपन झाला आहे. त्यामुळे आता काय होईल मित्रांनो, पाणी या दिशेने वरती जाईल. बघा आणि हेच पाणी या डिलीज सिस्टममध्ये, आता याला मॅन्युअली पण ओपन करू शकतो. बघा इथे लिहिलेलं आहे, इन केस ऑफ फायर ओपन द डोर अँड रिलीज द पुल द लिव्हर. आता हे प्रेशर गेजमध्ये तुम्हाला कळेल की लाईनमध्ये किती प्रेशर आहे, त्याच्यानुसार तुम्ही डिसिजन घेऊ शकता याला कसं ऑपरेट करायचं. ठीक आहे, किती बार प्रेशर पाहिजे, तर 12.5 बार प्राइमिंग प्रेशर आणि 8 बार वॉटर सप्लायचं प्रेशर पाहिजे. ठीक आहे, वॉटर सप्लाय जो वॉलला बंद करून ठेवेल, जर हा प्रेशर ड्रॉप झाला तर वॉल आपोआप ओपन होईल आणि लाईनमध्ये पूर्ण प्रेशरनी पाणी सोडेल. कळालं मित्रांनो, तर आता नेक्स्ट व्हिडिओ बघूया आपण. बघा ड्राय पाईप स्प्रिंकलर सिस्टम पुन्हा एकदा चित्राच्या माध्यमातून, कसा वॉल असतो इथे जो हवेमुळे बंद असतो आणि पाण्याच्या प्रेशरने ओपन होतो, तो चित्रामध्ये तुम्हाला व्यवस्थित दिसतोय. तर पुन्हा एकदा हे सगळे चित्र तुम्हाला प्रॅक्टिकलला काढायचे आहेत, त्यामुळे हे चित्र नीट समजून घ्या आणि याची रचना नाही समजली तर पुन्हा विचारा, पुन्हा समजूया आपण. ठीक आहे, तर बघा काही ठिकाणी फोमसुद्धा स्प्रे होतो. ठीक आहे, पाणी नसून फोम स्प्रे होतो. तर ह्या ठिकाणी तुम्हाला चित्रामध्ये दिसतं एक टँक आहे, तर ह्या टँकमध्ये फोमिंग एजंट असतो.
ठीक आहे, तर तो हा पाणी या टाकीतून पास होऊन फोमिंग एजंटमध्ये मिक्स होऊन तो स्प्रिंकलर हेडद्वारे फोम स्प्रे करतो. ठीक आहे, तर खाली 1 ते 16 आकडे दिलेले आहेत आणि चित्रामध्ये जेवढे पण नंबर नंबरिंग केलेले आहे त्या नंबरिंगप्रमाणे तुम्हाला कळेल की कुठे काय आहे, म्हणजे नेमकं कुठल्या पार्टला काय म्हणतात ते तुम्हाला नंबरिंगमुळे कळेल. ठीक आहे, हे एकदा नीट चित्र व्यवस्थित बघून घ्या. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जे पाणी लाईनमध्ये कसं कंट्रोल केलं जातं याच्यासाठी तुम्हाला मी सांगेन की आपली अजून एक व्हिडिओ आहे हायरेस्ट टॉवरची, तिथे हायरेस्ट टॉवरमध्ये कसं स्प्रिंकलर सिस्टम कसं असतं, पाण्याचं स्वरूप कसं असतं, मोटर पंप रूम कशी असते, ती एकदा आपण व्हिडिओ ऑलरेडी एक सेपरेट व्हिडिओ आहे त्याच्यासाठी, ती सुद्धा बघा, तुम्हाला प्रॅक्टिकली सिस्टम कसा असतो ते पण समजेल. पण सध्या आपण चित्रावर फोकस करूया. तर सगळ्यात महत्त्वाचा आहे हा जॉकी पंप. तर हा जॉकी पंप करतो काय, तर लाईनमध्ये प्रेशर मेंटेन ठेवतो. ठीक आहे, स्प्रिंकलर जर कधी ओपन झाला, समजा पहिल्या माळ्यावरचा पण स्प्रिंकलर ओपन झाला आहे, 10व्या माळ्यावरचा पण स्प्रिंकलर ओपन झाला आहे, जर तुम्ही नोटीस केलं तर ग्रॅव्हिटीमुळे काय होईल, पहिल्या माळ्यावर प्रेशर पूर्ण मिळेल, पाणी पूर्ण प्रेशरनी बाहेर येईल, पण 10व्या माळ्यावर तितकं प्रेशर मिळणार नाही, कारण सगळं प्रेशर ग्रॅव्हिटीमुळे किंवा गुरुत्वाकर्षणामुळे ड्रॉप होईल, खाली जाईल. तर मग तेव्हा लाईनमध्ये प्रेशर मेंटेन करण्यासाठी आपल्याला जॉकी पंपची खूप गरज असते. ठीक आहे, मुळात त्याच्या नावातच आहे, जॉकी म्हणजे जो घोडा चालवतो, घोड्याचा जो स्वार असतो त्याला म्हणतात जॉकी. तो नेहमी बघा रेडी पोझिशनमध्ये असतो उभा, तसा हा जॉकी पंप व्हर्टिकल पोझिशनमध्ये असतो, जो कायम लाईनमध्ये प्रेशर पोचवण्याचं काम करतो. त्याच्यानंतर बघा दुसरा आहे मेन पंप. तर हा मेन पंप काय करतो, लाईनमध्ये किती पण प्रेशर ड्रॉप होऊ द्या, जर प्रेशर ह्याच्याने हँडल होत नाही आहे, जॉकी पंपने हँडल होत नाही, तेव्हा हा कार्यरत होतो आणि हा पूर्ण क्षमतेने पाणी पोचवतो लाईनमध्ये. ठीक आहे, पण आता ह्या दोन्ही सिस्टमचा एक ड्रॉबॅक आहे मित्रांनो, आणि तिसरा स्प्रिंकलर पंपसुद्धा आहे. आता हा मेन पंप हायड्रंट सिस्टमला पण पावर देतो, स्प्रिंकलर सिस्टमला पण पावर देतो, पण ह्या तिन्ही पण पंपचा एक ड्रॉबॅक आहे मित्रांनो, हे तिन्ही पण इलेक्ट्रिकल ड्रिव्हन आहेत. कसे इलेक्ट्रिकल ड्रिव्हन, म्हणजे समजा काही कारणास्तव वीज नाही चालली, लाईट नाही आली, किंवा आग लागल्यावरती जसं तुम्हाला माहिती आहे लाईट जाते किंवा इलेक्ट्रिसिटी सगळ्यात पहिले बंद होते, मग तेव्हा करायचं काय नेमकं, कारण हे पंप तर चालणारच नाही तेव्हा. म्हणून तेव्हा एक बॅकअप पंप असतो, दॅट इज कॉल्ड ॲज बॅकअप पंप, किंवा डी जी पंपसुद्धा बोलतात त्याला व्यवहारातल्या भाषेमध्ये, त्याला डी जी पंप बोलतात. दॅट इज ड्रिव्हन ऑन डिझेल, म्हणजे तो डिझेलवरती चालतो, तो ऑटोवरतीच ठेवावा नेहमी. हा ऑटोमॅटिकली स्टार्ट होतो, जर मेन पंप चालू झाले नाही तर हा ऑटोमॅटिकली स्टार्ट होतो आणि जे प्रेशर गरजेचं आहे लाईनमध्ये ते मेंटेन करतो. बरोबर, तर समजा इन केस ऑफ इलेक्ट्रिसिटी फेल, इलेक्ट्रिकल फेल्युअर, हा डी जी पंप तुम्हाला मदत करतो. ठीक आहे, तर आता नेक्स्ट स्लाइड बघूया. हा फायर पंप, जसा आपण बघितला आधी, फायर पंप काय करतो, तर पूर्ण जी स्प्रिंकलर सिस्टम आहे त्याच्यामध्ये पाण्याचा प्रेशर मेंटेन ठेवतो, योग्यरित्या सगळीकडे पाणी पोचवतो. ठीक आहे, त्याच्यानंतर बॅकअप. आता हा आहे जॉकी पंप, जसं आपण चित्रामध्ये बघितलं, याचे काही स्पेसिफिकेशन दिलेले आहेत की हा छोटा पंप असतो, कंटिन्युअस स्विच ऑन होतो टू मेंटेन करेक्ट प्रेशर इन डिस्ट्रीब्युशन सिस्टम, म्हणजे जे काही स्प्रिंकलर सिस्टम आहे त्याच्यामध्ये करेक्ट प्रेशर मेंटेन करतो. तर 7 kg/cm² और 100 PSI आहे, किती प्रेशर पोचवतो ते पण दिलेले आहे. 3% ऑफ फ्लो ऑफ मेन फायर पंप, म्हणजे ओव्हरऑल फायर पंपचा जो 3% हा एकटा मेंटेन करू शकतो, टू प्रोव्हाइड 10 PSI मोर प्रेशर दॅन मेन फायर पंप. ठीक आहे, तर याला प्रेशर सेन्सर असतात, ते चित्रामध्ये दिलेले आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा हाऊ मच वॉटर शुड बी देअर इन टँक्स. आता हा एक कॉमन प्रश्न आहे की नेमकं तुमच्या पाण्याच्या टाकीमध्ये जे काय तुम्ही रेसिडेन्शियल सिस्टममध्ये किंवा ऑफिसमध्ये कुठेही तुम्ही जे इन्स्टॉल केलं असेल फायर सिस्टम, जे स्प्रिंकलर सिस्टम, तर तिथं नेमकं पाण्याची रिक्वायरमेंट काय, किती पाणी हवं तुमच्याकडे स्टॉकमध्ये. तर बघा यांनी 3 कॅटेगरी केलेल्या आहेत, लाईट हॅझार्ड, मिडियम हॅझार्ड आणि हाय हॅझार्ड, म्हणजे कमी धोका, मध्यम धोका आणि खूप जास्त धोका. तर आता कमी धोक्याचे ठिकाणं कुठली, लाईट हॅझार्ड कुठल्या, स्कूल्स, रेसिडेन्शियल बिल्डिंग्स, ऑफिसेस वगैरे वगैरे वगैरे. ठीक आहे, तर पंपिंग कॅपॅसिटी कशी पाहिजे,
तर बघा, एक तास किमान पाणी पुरलं पाहिजे, किमान एक तास पाणी पुरलं पाहिजे, इतकं पाणी तुम्हाला स्टोरेजमध्ये ठेवावं लागेल. जर तुमचा पंप साधारण एका मिनटाला 100 लिटर पाणी जर पोचवू शकतो तर तुमच्याकडे एक तास चालेल, म्हणजे 60 मिनटं चालेल, तर तुमच्याकडे किमान किमान 6000 लिटर पाण्याचा स्टॉक हवा. बरोबर, त्याच जर गणितातून आपण बघायला गेलो तर मीडियम हॅझार्ड फॅक्टरीज अँड वेअर हाऊसेस इथे पण तुम्हाला साधारण 1 ते 2 तास चालेल एवढं तुमचं पाणी हवं तुमच्याकडे. बरोबर, त्याच्यानंतर हाय हॅझार्ड म्हणजे अति धोका, तो कुठे 3 ते 4 तासाचा पाण्याचा स्टॉक हवा तुमच्याकडे. मग फोम फॅक्टरीज असतील, एअरक्राफ्ट हँगर्स असतील, पेंट फॅक्टरीज असतील, फायरवर्क फॅक्टरीज म्हणजे फटाक्याच्या कंपन्या असतील, अशा ठिकाणी किमान 3 ते 4 तास पाणी पुरेल इतकं पाणी तुमच्याकडे स्टॉकमध्ये हवं. कळलं मित्रांनो? तर ओव्हरऑल आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे शिकलो की नेमकं स्प्रिंकलर सिस्टम कसं काम करतं. ठीक आहे, तर अजून तुम्हाला स्प्रिंकलर सिस्टम समजून घ्यायचं असेल तर जसं मी सांगितलं, प्रॅक्टिकली लक्ष द्या, प्रॅक्टिकली तुम्ही व्हिजिट करा काही ठिकाणं. जसं मी तुम्हाला डीमार्टचं उदाहरण दिलं, मॉल्समध्ये जाल तर तिकडे तुम्हाला इझिली मिळेल, जवळून बघायला ऑब्झर्व करायला मिळेल की नेमका स्प्रिंकलर सिस्टम काय असतो. जवळून बघितल्यावरती तुम्हाला इझिली समजेल. आणि आपली अजून एक व्हिडिओ आहे पंपिंग पंप रूमबद्दलची, ती जरूर बघा जेणेकरून तुम्हाला पंप रूमची पण आयडिया येईल. ठीक आहे, तर चलो, कीप लर्निंग, बी क्युरियस, बाय, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया.